अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वीज वितरण अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन राजकीय प्रचार करणाऱ्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन जामनेर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। राजीनामा द्या, राजीनामा द्या, नितीन राऊत राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, नितीन राऊत राजीनामा द्या, बोला बाबा द्या, राजीनामा द्या, नितीन राऊत राजीनामा द्या, जनता पार्टीचा जय हो। या महाराष्ट्र राज्याचे माजी संपदा मंत्री आदरणीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुक्याच्या वतीने या महाराष्ट्राचे सन्माननीय ऊर्जा मंत्री श्री नितीनजी राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळावं याकरिता सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला या निंदनीय घटनेचा निषेध करण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार महोदयांना मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आम्ही आज सर्वप्रथम दिलं। आपण पुत्रप्रेमापोटी महाभारतातला धृतराष्ट्राला आंदोलन होताना बघितलं होतं, परंतु आजच्या या घडीला पुत्रप्रेमापोटी आंदोलन झालेला ऊर्जा मंत्री आपण या ठिकाणी बघितलेला आहे। मला सांगावं सरकारी यंत्रणेचा गैरवापर कोणत्या प्रकारे केला यांनी की स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळावं याकरता सन्माननीय ऊर्जा मंत्री साहेबांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला, सरकारी यंत्रणेची गाडी वापरली, हे कुठपर्यंत योग्य आहे? माणसानं आंधळं असावं, पण इतकं आंधळं असावं की वीज कापणी धोरणामुळे यांच्या वीज कापणी धोरणामुळे शेतकऱ्यांचं उभं असलेलं पीक करपून गेलं, बांधावर रडत बसलेला शेतकरी यांना दिसला नाही। डीपी बंद धोरणामुळे शेतकरी आणि शेतकरी राज्याच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या मुलांचं भविष्य अधांतर लटकलं, ते मात्र ऊर्जा मंत्री साहेबांना दिसलं नाही, परंतु आपल्या स्वतःच्या मुलाचं कुणाल राऊतचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्या ठिकाणी बसणारं न द्यावं याकरता संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्या ठिकाणी करण्यात आला, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। डी एस धनकर नावाचे अधिकारी, नवी मुंबईचे अधिकारी यांनी जे अकाउंट ऑफिसर आहे MSEB मध्ये, त्यांनी कंत्राटदारांची मीटिंग घेतली, त्या मीटिंगचा सर्व व्हिडिओ भारतीय जनता युवा मोर्चाकडे आहे, त्या मीटिंगमध्ये सोबत युवक काँग्रेसचे पदाधिकारी बसलेले आहे, समोर कंत्राटदार बसलेले आहे, आणि ॲपच्या माध्यमातून कुणाल राऊतला कुणाल राऊतचं कसं त्या ठिकाणी त्यांना निवडून आणायचं, ॲपच्या माध्यमातून कसं त्या ठिकाणी नोंदणी करायची, हे सर्व विवरण एक सरकारी अधिकारी त्या ठिकाणी कंत्राटदारांना सांगत आहे, आणि कंत्राटदार सांगत असताना ते त्यांना मुळात तो हेतू लक्षात घेऊन सांगतायत की तुमचे कंत्राटदार आणि तुमचे कामगार जर का अशा प्रकारे नोंदणी करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारीपदी प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊतला जर निवडून आणतील ऊर्जा मंत्र्याची फेवरेबल होईल। या सर्व घटनेचा इतिवृत्तांत व्हिडिओ रेकॉर्डिंग भारतीय जनता युवा मोर्चाकडे आहे, आणि हे जेव्हा बघत होते तेव्हा एक मनात एक त्या ठिकाणी एक काव्यपंक्ती त्या ठिकाणी सुचली की शेतकऱ्याच्या मुलासाठी शिक्षणासाठी मोफत वीज नाही देणार, पण स्वतःच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणार, हे महाराष्ट्र कुठपर्यंत सहन करणार? आता महाराष्ट्र सहन करणार नाही। संविधानाच्या कक्षामध्ये आणि न्यायपालिकेच्या कायद्याच्या कक्षामध्ये जर का एखादा राज्यकर्ता स्वतःच्या मुलाच्या स्वार्थासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्या पदावर राहण्याचा काही मात्र अधिकार नाही आहे। म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना आग्रह करीत आहोत की तत्काळ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा राजीनामा घ्यावा, आणि ऊर्जा मंत्री साहेबांना पण विनंती करतो आहे की नैतिकता स्वीकारून स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा, ही आम्हा सर्व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे एक मुख्य मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।